पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. कळंबोली येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लोकांची झालेली गर्दी. केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात बदल केल्यामुळे सर्व ट्रक टँकर चालकांनी 1 जानेवारीपासून संपावर उतरण्याचा इशारा दिला आहे. जुन्या कायद्यानुसार एखादा अपघात झाल्यास 3 वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात येत होती, परंतु नवीन कायद्यानुसार ती वाढवून 10 वर्ष कारावास आणि 7 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे केंद्र सरकारने जाहीर केले. या नवीन कायद्याचा निषेध करण्यासाठी बऱ्याच ट्रक टँकर चालकांनी 1 जानेवारीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला असल्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ट्रक चालकांच्या म्हणण्यानुसार या नवीन कायद्यास त्यांचा ठाम विरोध आहे, परंतु भारतातील वाहतूकदारांच्या संपाचा पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, कारण प्रशासनाने पेट्रोलियम पदार्थांच्या रिफिलिंगसाठी पेट्रोलियम टँकर्सना पोलीस संरक्षण दिले आहे, असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही. निलिमा झिंजे, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, कळंबोली.